नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। शिवसेनेचा राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवार निश्चित झालाय आणि आज त्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र संभाजीराजेंच्या नावाची चर्चा अजूनही कायम आहे। 6व्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असणार आणि आपण संभाजीराजेंना 42 मतांचा कोटा देण्यासाठी देखील तयार आहोत, मात्र त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी घ्यावी अशी अपेक्षा असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तसंच विरोधकांविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी लावली जाते असं वक्तव्य देखील त्यांनी यशवंत जाधवांवरील कारवाईवर केलेलं आहे। दरम्यान यावेळी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। राजीव गांधींनी आपल्या देशासाठी बलिदान केलं आणि त्यांच्या मारेकऱ्यांचा सन्मान करणं चुकीचं असल्याचं राऊत म्हटले। जे अशा प्रकारची वक्तव्य करतात त्यांनी गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजे। शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना द्यायला तयार झालो, तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी। यापेक्षा शिवसेना काय करू शकते हे सांगावं। 42 मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो, विजयासाठी। ही 42 मतं आम्ही छत्रपती संभाजीराजांना द्यायला तयार आहोत, द्यायला तयार झालो। पण आमची भूमिका अट नाही, आमची भूमिका इतकीच होती, ही जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा। बरं, छत्रपती किंवा त्याच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं बावडं असण्याचं कारण नाही। राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते, त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीनं तामिळनाडूतच हत्या झाली आणि 31 वर्षानंतर त्यातले आरोपी सोडण्यात आल्यावर त्यांचा अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणी असतील सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीत आणि नैतिकतेत बसत नाही, एवढंच मी सांगतो। हा चुकीचा पायंडा पडतो आहे राजकारणात। नक्कीच, नक्की। तुमचं राजकारण काही असेल, पण देशाच्या पंतप्रधानांच्या मारेकऱ्याचा सन्मान करणं हे योग्य नाही। आता बहुतेक महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकांना समज बजावायचं बाकी आहे, फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांनाच बाजूला काढलं जाईल। बाकी सगळ्या जनतेला एक दिवस ईडी नोटीस बजावेल, कारण ही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे।